किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज भरपूर पाऊस पडतोय बाहेर आणि या पावसामध्ये सगळ्यांना काहीतरी चटपटीत चमचमीत खाऊशी वाटतं, पण तेलकट नकोय. मग काय करणार, माझ्याकडे थोडेसे कॉर्न आहेत, त्या कॉर्न पासून मी मस्तपैकी चटपटीत मसाला कॉर्न आणि चीज कॉर्न बनवणार आहे. कारण की मुलांना चीज आवडतं, त्यामुळे त्यांच्यासाठी मी चीज कॉर्न बनवणार आहे आणि मसाला कॉर्न सुद्धा बनवणार आहे. आपण हा पदार्थ जेवणा अगोदर स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकतो आणि चहाबरोबर जे आपण चहा बिस्किट वगैरे किंवा टोस्ट खातो तर त्याऐवजी आपण कॉर्न खाऊ शकतो. पण हे कॉर्न नुसतेच नाही आवडणार कोणाला, म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडस मसाला वगैरे घातला तर छान लागतात. तर ते कसे बनवायचे बघूया आपण, त्यासाठी काय काय साहित्य लागतं तेही बघूया. चला तर एक बाउल कॉर्न, कापलेला बारीक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, मिरी पावडर, मीठ, चाट मसाला, अमूल बटर आणि चीज. यात प्रथम एका टाकू शकतो, पण मला नाही टाकायचंय कारण की जास्त करून मुलांना कांदा आवडत नाही. थोडेसे चिली फ्लेक्स टाकू,
चिली फ्लेक्स मुळे थोडं स्पायसी पण त्याला येईल. आणि मीठ अगदी थोडं टाकायचं आहे, कारण आपण शिजताना त्याला मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे एकदम थोडंसं टाकायचं. चीज कॉर्न तयार आहे. आता आपण त्याला बाउल मध्ये काढून घेऊया. खूप सारा चीज टाकूया आपण त्याच्यामध्ये. मुलांना चीज भरपूर आवडतं, त्यामुळे तर चीज भरपूर टाकलंच पाहिजे. छान मस्तपैकी आपलं चीज कॉर्न तयार आहे. चव पण आपली छान झाली असणार आहे त्याची. खाल्ल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कशी झाली असेल. खाऊन तर नक्कीच बघितलं पाहिजे. उरलेल्या कॉर्नचे आपण मसाला कॉर्न बनवूया. त्यामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो टाकून मिक्स करूया. टोमॅटो थोडं जास्तच टाकते, मला आवडतं टोमॅटो. अगदी थोडंसी लाल तिखट. मिरी पूड थोडस मीठ. ऑलरेडी त्यामध्ये मीठ आपण शिजताना टाकलेलं आहे. चिमूट भर चाट मसाला आणि कोथिंबीर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मसाला कॉर्न आपल्याला चाट मसाला टाकल्यामुळे खूप छान लागणार आहे खाण्यासाठी. आपला मसाला कॉर्न तयार आहे. चीज कॉर्न आणि मसाला कॉर्न ह्या तुम्ही सुद्धा घरी करून बघा. आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.